आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं. तुमचं हे घराचं स्वप्न आम्ही करू साकार. पलूस शहरात घेत आहे निसर्ग सिटी आकार. बुक करा आपल्या स्वप्नातला बंगलो. 115 बंगल्याचा भव्य प्रोजेक्ट. बुकिंगसाठी संपर्क निसर्ग सिटी पलूस, कन्याशाळा रोड, विश्वनाथ मल्टीपर्पज मंगल कार्यालय नजीक पलूस. संपर्क 98 50 90 57 16 आणि 96 65 12 28 57. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पलूस बाजारपेठेत वाढली आंब्यांची आवक. अजूनही 2 दिवस दर चढेच राहणार. हापूस आंबा म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला अक्षरशः पाणी सुटतं. उन्हाळा आणि आंबा हे समीकरण अतूटच आहे. सध्या आंब्याचा हंगाम सुरू आहे. अक्षय तृतीयेला आंब्याला विशेष महत्व असतं, परंतु गेल्या काही दिवसांपासून पलूस बाजारात आंब्यांची आवक कमी होती. परिणामी हापूस आंब्यांच्या दरात सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होते. आता अक्षय तृतीयेनिमित्त आवक वाढली तरी डझनाचे अजूनही 500 घरात असल्याने सर्वसामान्य माणसांच्या खिशाला कात्री लागत आहे. उद्या शनिवारी साजऱ्या होणाऱ्या अक्षय तृतीयेनिमित्त पलूस बाजारपेठेमध्ये कोकण आणि कर्नाटक राज्यातून हापूससह विविध आंब्यांची आवक झाली आहे. अक्षय तृतीयेसाठी तयार आंब्याला मागणी असते. याबाबत फळ विक्रेता सुरेश राळे म्हणाले, अक्षय तृतीयेनिमित्त आंब्याला ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. यानिमित्ताने बाजारातील आवक वाढली असली तरी तुलनेत आंबा अजूनही महाग आहे. सध्या पलूस बाजारात उपलब्ध पायरी 400, देवगड हापूस 700 ते 900, कर्नाटक हापूस 500 ते 600 रुपये डझन दरात उपलब्ध आहे. आपल्याला आता अक्षय तृतीया उद्या आल्या असल्यामुळे आज आंब्याची आवक भरपूर आहे मार्केटला. आणि प्रत्येक सगळ्या व्हरायटीचा पण आंबा आता सगळ्या चालू झाला आहे. तर रत्नागिरी देवगड आंबा पण भरपूर आहे, सगळ्या मागणी भरपूर आहे. चांगली क्वालिटी पण आपल्याकडे जास्त करून चालतो आहे. आवक असल्यामुळे गिराईकडे पण आहे बरं.